बोलते जगाला जोड़ते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाचा गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाचा देशात प्रेमाचा भाषेत प्रेमाचा सुरात बोलू चला तू हे काय कोणी दिलं माहित नाही अरे अक्षय कुमार हे हसत काय याला ईशा खाऊन घे दमला असेल I'm so lucky to have you in my life. एक साथ खेल खाते और काम करते कहती तुम वो कहती तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती तुम होती तो ऐसा होता तुम होती तो वैसा होता मैं और मेरी ईशा अरे ही काय फालतू बॅग ही पॅक करून झाली हो अगं माझ्या काका आजोबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय डॉक्टरांनी सांगितलंय सगळ्या नातेवाईकांना बोलवून घ्या सॉरी हर्ष मला काय नाही सांगितलं आशू किती घाण वागले तुझ्याशी फालतू सारखं सॉरी आशू अगं ठीक आहे इतकं काही नाही अगं आतापर्यंत ना दोन वेळा तरी घंटा वाजवून आले ते आणि मला खात्री आहे यावेळेस ते नक्की नीट परत येतील पण तुला माहितीये ना आपल्या घरचे फोनवर फोन करून त्रासच देतात नुसते मी तिथे गेले नाही ना तर उगीच प्रॉब्लेम होईल बरं ऐक हे याच्यात टाकते हा हो आता हे बघ हा हॅलो आई हो हो अगं निघाले मी हो पोचेन मी बस मिळाल्यानंतर फोन करते हो ग आई आई आता मी कशी येणार आहे बस मिळेल की नाही या चिंता नको करू मी म्हटलं ना एकदा येईन म्हणून हा हो ठीक आहे चल बाय चल ग आई काय के बाई जरा काम डाऊन शांतपणे जा हो हा किंवा असं करतेस का तू खरंच सकाळी जातेस का कशाला धडपडत जायचं रात्रीचं नको उगीच गेले तर अगं थोडक्यासाठी नको ना काय बोलशील त्याच्यात काही नियम नाहीये अगं मी त्यांच्याशी पण असंच बोलते फार मजा येते त्यांना चल बाय बाय नीट जा आणि कळवा काय ते पोचलेत की हो 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 मी काय म्हणते काय रात्री एकटीच घरी असशील ना तू मग भीती वाटेल ना तुला
मग प्रियाला फोन करून बोलू? नाही काही गरज नाहीये, मी करेन ना मॅनेज, तू जा निघा. नाहीतर असं कर ना, ओमला फोन करून घेऊन ये ना. गप्प बसत काय, बरं दिसत का असं? कोणाला बघायचंय? तू एका गंभीर कामासाठी चालली असे लक्षात आहे ना तुझ्या? हो चल निघते मी, बाय बाय बाय. निघ जा. हो काही होत नाही, आपण स्ट्रॉंग होत. पण आपण घाबरायचं काही कारण नाही. हाँ बोल. हाय बेबी, कसंस? काय गं, काय झालं, बरी आहेस ना तू? काय आपलं मनात आलं म्हणून आपलं ते काय वाटतील ते म्हणू शकतेस, पण सध्या ना मला एक हायकोर्टाचं सायटेशन पाहिजे. कुठे वाचलंय तेच आठवत नाहीये मला, कुठल्या MHLJ मध्ये ते आठवत नाहीये. काय अगं, कुठल्या MHLJ मध्ये ते आठवत नाहीये. ते होय ते लॅपटॉप, माझ्या लॅपटॉप मध्ये अपडेटेड नाहीये का MHLJ? तुला हवं असेल तर तू बघू शकतोस ते. ए तुझ्या लॅपटॉप मध्ये, मला इथे आता ऑफिस मध्ये अर्जंटली हवं, मी तुझ्या लॅपटॉप मध्ये. ओ इन्व्हिटेशन. काय ग, काय झालंय? काही नाही रे. अगं काय झालं, काय 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 झालं, काय झालं, कोण? उंदीर. आता नको ना उंदीर वगैरे, माझं कामात लक्ष लागत नाही ग. ओम खरा उंदीर. ओके मिळाला. प्लीज रियालिटी मध्ये, प्लीज रियालिटी मध्ये, इथे मी एकटी आहे, माझ्या पाय पडून मग उंदीर गेलाय, इथे लाईट गेले, जास्त नाही पण घरात मी एकटी. चुप 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 चुप. अगं उंदीरच आहे, उंदीर काय माणसाला खात नाही. नाही पण तो चावतो, उंदीर माणसाला चावतो. ओ उंदीर चावला की किती इंजेक्शन घ्यायचे असतात रे पोटात. अग कुत्रा चावला की पोटात इंजेक्शन घ्यावे लागतात, उंदीर चावला की कुठे इंजेक्शन घ्यावे लागतात माहित नाही मला. चोक चोक सुस्त यावेळी तुला. मी ते एकटी आहे, मला खूप भीती वाटते. खायलाय पण खाऊ शकत नाही, प्यायलाय पण पाणी पिऊ शकत नाही, जेवायलाय पण खूप भीती वाटते.
वाटते हो, मला खरंच आईची शपथ भीती वाटते. चुप चुप चुप. येतोय मी, येतोय येतोय, हा मी येतोय, धीर धर जरा, मी येतोय, मी पोचतोच लगेच तिकडे. खरंच? हो हो खरंच. बाय 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 बाय. प्लीज लवकर ये प्लीज. हो बाय बाय बाय. थँक यू. तिथेच मिळतंय म्हटल्यावर. ईशा, ईशा, ओम, इकडे. ईशा कुठे आहेस तू? अरे कुठे काय, दिसत नाही का तुला? ही काय मी इथे बसलीये. अगं चिडचिड कशाला करतेस? लाईट गेल्यात ना, मला कशी दिसशील तू? चिडचिड करू नको, तू काय करू, मी इतका वेळ एकदम मी इतकं तुझी वाट बघतीये. काय आता ऑफिस मधन काय मी उडत येणार आहे का? आता मी एवढा आलोय त्याच काहीच नाहीये तुला. सॉरी ना पिल्लू, सॉरी. ये ना प्लीज लवकर ये प्लीज. आलो आलो ना. अगं आलो. अगं अशी काय बसली आहेस? एवढं काय घाबरायचं ते? थँक्यू, तू माझा जीव वाचवला. जीव? थँक्यू उंदीर मामा, तुम्ही आज मला आनंद दिला. चल मला मेणबत्ती आणू दे. नको नको. अगं नको नको काय, आपण अंधारात बसायचं आहे का? नको प्लीज जाऊ. आलो आलो, मी कुठेही जात नाही, मेणबत्ती घेऊन येत. ओम ओम. गेलास का? आहे आहे आहे, झालं. तुला कसं माहिती कुठे मेणबत्ती होती ते? मागच्याला बघून ठेवलं होतं मी. तुला वाटलं काय हुशार आहे मी? आपलं काम असं तसं नसतं. मी मेणबत्तीच शोधत होते तर तेवढ्यात माझ्या पायावरून उंदीर गेला. आणि मी अश्विनीला मागेच सांगितलं होतं की एक पिंजरा नाही तर ते उंदीर मारायचं औषध आण म्हणून. तुला माहितीये ना ती किती आळशी आहे, तिने काहीही केलं नाही माहितीये. आणि आता आज गेली मला एकटीला टाकून कुठल्या तरी नातेवाईकांकडे नाशिकला. हो तू राहा ना आज इथे. गप, मला भीती वाटतेय म्हणून म्हटलं. अच्छा अच्छा. अगं पण असं कसं राहणार, लोक काय म्हणतील? काय अश्विनी म्हणली कोण पाहणार आहे? हो का? नाही मी एक काम करतो ना, मी लाईट येईपर्यंत थांबतो, लाईट आले की मग जातो. नाही मग परत लाईट गेले तर? अरे हो की मग? मग आपण तुझ्या घरी जाऊया. नाही नको, स्वतःच्या पायावर कोण धुंडा पाडणार काय? हे कसं आहे ना, मला आता इथे असं मस्त वाटतंय, असा निवांतपणा आपल्याला कधी मिळेल पुन्हा? ए ईशा, ए कुंदे, छोटा. अरे अरे खर्च म्हणजे तुम्ही ना कधी मला एकट्याला सोडूच नका. काय? अरे ऐकून घे ना ओम दादा, मला ईशाताईचा SMS आला होता मगाशी, पण मी फोन आता बघितला त्यामुळे आता दिसला SMS. लाईट गेले तिच्या घरचे, काही टेन्शन नाही ना? अच्छा म्हणजे तुम्ही नंबर एक्सचेंज सुद्धा केलेत का? तू ईशाताईला फोन दे ना जरा. का मग मला का फोन केला? तिलाच करायचा होता ना फोन. तिलाच करत होते, तिचा लागत नाही म्हणून तुला केला, कळलं ना?
आणि मला नाहीच बोलायचंय, ईशाताईशी आजीला बोलायचंय. तू दे ना फोन पटकन. बापरे. मधु, बोलण्याची तयारी सगळी झाली आहे ना? आजीची बोलायची तयारी आहे ना? हो हो हो, रिहर्सल झालीय सगळी. जे बोलायचं नाहीये ते सांगून ठेवलंय आजीला. हा तू दे फोन. ओके ओके. ईशा, आजीला बोलायचंय तुझ्याशी. हॅलो. अगं ईशा, मधू म्हणत होते तुझ्याकडचे लाईट गेलेत म्हणून. आणि तुझी ती मैत्रीण कोणती ती पण नाहीये म्हणे. हो ना, अश्विनी माझी रूममेट ना ती काय झालंय, नाशिकला गेली आहे, तिचे कोणीतरी नातेवाईक ऍडमिट आहेत म्हणून. पण आमचा गदळा आहे ना तिकडे. हो आहे. नाही पण म्हणजे निघतोच आहे आता, उशीर झालाय ना, तुला निघावं लागेल. अगं तू ये ना इकडे. आओ. हे बघ, तू तिकडे एकटं राहायचं नाही. खरंच? काय 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 म्हणते? मी हेच म्हटलं याला, आपण जाऊया तुझ्या घरी. तर हा ऐकतच नाही सारखा. नको नको. मला मला जरा दे ना फोन, मला बोलायचंय तिच्याशी. तू कशाला त्याला विचारत बसलेस? तुला पत्ता माहितीये ना, रिक्षा कर आणि घरी ये इथे. हो खरं तर पत्ताही माहितीये. नाही मला महत्वाचं बोलायचं, अर्जंट आठवली एक गोष्ट. एक मिनिट. हा जी, ओमकडे देत एक मिनिट, काहीतरी बोलतोय. हाय. हॅलो आजी. अगं काय बोलतेस तू? तिला राहायला कुठे बोलवतेस? राहायला बोलवलंयस का तू? कसं काय आपण मॅनेज करणार आहोत हे सगळं? अरे मॅनेज काय करायचंय, मी माझे कपडे घेऊन येते. मॅनेज होत आहे सगळं. अरे तिची इच्छा आहे तर नाही कसं म्हणायचं, तू घेऊन ये तिला. रे आजी, तुला कळत कसं नाहीये, तिथे कोण कुठल्या अवस्थेत असेल सांगता येईल का? बाय 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 बाय, मी फोन करतो तुला. बाय बाय. मी काय म्हणतो ईशा, मी राहतो इथेच, मी खाली कुठेतरी झोपेन ना, तू वर झोप तुझ्या जागी. हे चल, तुला काय असं नोकरासारखं वागवू मी? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण घरी जातोय. हा मी पटकन चेंज करते आणि पटकन बॅग भरते. ओ प्लीज, फक्त ती मेणबत्ती घेऊन ये ना बेडरूम पाशी. हा प्लीज पटकन ये. अगं ए ए ए, अगं एवढी का बॅग भरतेस तू? एकच रात्रीसाठी येतेस ना. रेवन हो. ए एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, आता प्लीज तू काही आणखीन वेगळे प्लॅन्स करू नकोस. हा ऐक, तर मला ना एक कल्पना सुचली, आपण आपण ग्रीन रूफला जाऊया. मस्त ना, खूप दिवसात गेलो नाहीये ना. कशासाठी? मला मुळे भूकच नाहीये आता. आणि वाजलेत किती काही कळतंय का? विरूची ना नोकरी जाणार एक दिवस आपल्यामुळे. तुला जगाची काळजी आहे पण माझीच नाहीये. मला तुझी काळजी नाहीये. मला तुझी काळजी नाहीये. तुलाच काळजी नाहीये माझी. तू काय रे असं करतोस नेहमी? तुला नाही आवडत मी तुझ्या घरी आलेले. आता सेंटी टाकू नको सांग. काही झालं तरी शेवटी तू बाई असे विसरता का म्हणे ना मी. एक मिनिट एक मिनिट, त्याचा इथे जाऊया जाऊया जाऊया. त्याआधी मी एक फोन करू, फक्त घरी सगळे तयार असतील. आता कसला फोन करायचा आहे? आजींची 2 मिनिटंही झाली नाहीयेत मी बोलू. त्यांनी सांगितलंच असेल ना सगळ्यांना. आणि तयारी तयारी म्हणजे काय? मी काय बराक ओबामा आहे? तयारी करतोय. नाही काकेला फोन करावाच लागेल, त्याचा कार्यक्रम सुरू असेल ना. कसला कार्यक्रम? कसला कार्यक्रम? गाण्याचा कार्यक्रम. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते ना ते. कोण? ते म्हणजे अगं काके आणि भाऊ. काके आणि काकेचा भाऊ म्हणजे माझे बाबा वडील, ते दोघं गेले होते कार्यक्रमाला. कधी कधी ना खूप उशीर होतो त्यांना घरी यायला, कार्यक्रम रंगला की. मला ना तुमचं कळतच नाही कधी कधी. रात केली है बुझ गए दीप. गोम्या गोम्या, मी दत्ताराम भाऊ.
आणि आमची तनाही बसलोय रे. वाटलंच मला, म्हणूनच आधी फोन केला मी. उठा आता, तुला काही ऐकू येत नाहीये ना? मला कसं ऐकू येईल? हे पण मला ऐकायचंय, टाक ना स्पीकरवर. नाही नाही, मागच्याला स्पीकरवर फोन टाकल्यावर काय काय ऐकायला आलं आपल्याला? नको. हां काके. उठा आता, मी आणि ईशा येतोय. काय आता? अरे एवढा का एक्साइट होतोयस? खूप एक्साइट झाला तो. मी समजू शकतो, तुला खूप आनंद झालाय आता. आवरा आता स्वतःला. भाऊ उठा उठा. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. भाऊ भाऊ तब टेकू टेकू गया. भाऊ भाऊ असं काय होते भाऊ? ओम्या ईशाला घेऊन आत्ता घरी येतोय. कशाला त्याला नंतर घेऊन ये. काके काके ऐक, माझा ऐक, ती राहायला येते आपल्याकडे. भाऊ राहायला येणार आहे म्हणतोय. सांग, परिस्थिती गंभीर आहे कळलं? मी जर काय चुकून सभ्य भाषेत बोललो त्याला मी जबाबदार राहणार नाही. मी सायंटिस्ट होणार नाही. बेस्ट वे त्याला सांग, बाबा उंदर पकडायला गेला म्हणा. आज भेटू शकत नाही, आय एम बिझी. उद्या फ्रेश मूड मध्ये भेटू. तर अरे ओमे, तो माणसं ओळखता येणं अवघड झाले राव. पण आता उठा आवरा, मी ईशा सोबत येतोय कन्फर्म. हे निघालोच बघ आम्ही. हा ओके, बाय बाय, भेटू, बाय. चला निघूया. हा